छत्रपती संभाजीनगर मधून बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ओहर गावात दोन गटात वाद झाल्याची माहिती आहे। दोन गटात सकाळी दगडफेक झाली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआरपीएफ आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रामनवमीच्या मिरवणुकीवरून गुरुवारी वाद झाला होता, तर दोन गटात सकाळी दगडफेक झाली, त्यानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगर मधील ही दुसरी घटना आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ओहर गावात दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर येते, तर दोन गटात सकाळी दगडफेक झाली। रामनवमीच्या मिरवणुकीवरून गुरुवारी रात्री वाद झाला होता, त्यानंतर सकाळी दगडफेकही झाली, त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआरपीएफ आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष शिरसाट हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। संतोष, काय सांगाल, संभाजीनगर जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे, ओहर गावात दोन गटात राडा झालाय, तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, रात्री रामनवमीची मिरवणूक निघत असताना काही कारणास्तव दोन गटामध्ये वाद झाला आहे आणि त्या वादाचं तो त्यावेळेस निवाळा गेला होता, पण सकाळी ज्यावेळेस हे जो वाद झाला त्या प्रकरणामध्ये पोलीस कंप्लेंट द्यायला गेलेले होते। तर सकाळी ही तो पोलीस कंप्लेंट का करायला गेले त्यासाठी काही समाजकंटकांना तिथे जाऊन त्या ज्यांनी पोलीस कंप्लेंट केली होती त्यांनाही मारहाण करण्यात आली। असे 5 ते 6 जणांना सगळ्या मिळून लोकांनी मारहाण केलेली आहे प्रज्ञा। पोलिसांनी यावर कोणती कारवाई केलेली आहे? सध्या तरी पोलिसांना असं सांगितलं आहे की दोन्हीनाही कंप्लेंट तक्रार नोंदवण्यासाठी सांगितलेलं आहे, दोन्ही गटालाही तुमचं जे काही वाद झालेला असेल त्या वादाचं तुम्ही तक्रार नोंदवा, आपण त्यांच्यावर कारवाई करू असं पोलिसांना सांगितलेलं आहे प्रज्ञा। धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। छत्रपती संभाजीनगर मध्ये ओहर गावात दोन गटात राडा झाला, तर दोन गटात सकाळी दगडफेकही झाली। रामनवमीच्या मिरवणुकीवरून गुरुवारी रात्री वाद झाला होता, त्यानंतर सकाळी दगडफेक झाली। आता अनुचित कोणताही प्रकार घडू नये यासाठी सीआरपीएफ आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय।